नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहत आहे इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी तथा सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे ध्वजारोहणावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला असल्याची तक्रार डॉक्टर जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांना ईडीकडून समन्स मिळाल्याची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत असून 2 फेब्रुवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचं या कॉपी मधून आता सांगण्यात येत आहे। बातमी आहे साताऱ्यामधून। सातारा जिल्ह्याचे आणि मानचे सुपुत्र आणि आसाम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे यांनी निवडणुकीसंबंधी राबवलेल्या नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रमांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने मान तालुक्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा देशपातळीवर होणारा गौरव हा नक्कीच प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे। ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले असून यात जळगाव जिल्हा सहकारी नोकरांच्या सहकारी सोसायटीचाही समावेश आहे। उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केलेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप विकास दुबेची पत्नी रिचा दुबेने केलाय। आमचं कुटुंब इकडे तिकडे भटकतंय पण सुनावणी होत नसल्याचंही रिचाने म्हटलंय। कानपूरमध्ये बिक्रू भागात 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप विकास दुबेवर होता। एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर असल्याने राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, तसेच समितीचा अहवाल आल्यानंतर विलिनीकरणाचा निर्णय ठरेल अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर विलिनीकरणाचा निर्णय ठरेल, शासन म्हणून पर्यायी व्यवस्था आम्ही सुरू केली आहे, 250 पैकी 210 एसटी डेपो चालू झालेत असं देखील ते यावेळी म्हणाले। ट्विटरला मोहरा बनून देऊ नका असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय। तसेच त्यांना माझ्या ट्विटर अकाउंट कुठलंही वैध कारण न देता ब्लॉक करण्यात आलंय, मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन ट्विटर हे करतंय असा आरोप राहुल गांधींनी केलाय। बातमी आहे औरंगाबाद मधून। शहरातील महापालिका निवडणुकी संदर्भात येत्या 3 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। महापालिकेच्या निवडणूक आराखड्यात यापूर्वी 1 सदस्यीय प्रभाग रचना होती, मात्र राज्य सरकारने अध्यादेश काढून आता बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतलाय। प्रभाग रचनेची आणि आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करणे आवश्यक आहे, त्यामुळे याचिका निरस्त झाली असून ती फेटाळण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे। ॲडव्होकेट अजित कडेठाणकर हे न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडतायत। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल अवचट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालंय। वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना ही व्यक्त केली जाते। अमळनेर तालुक्यातील सात्री येथील योगराज प्रल्हाद पाटील या शेतकऱ्याला महावितरणकडून वीज कनेक्शन दिले जात नसल्याने शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यास वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळलाय। बातमी आहे कोल्हापुरातून। उर्जांकूर श्री दत्त पॉवर कंपनी लिमिटेड दत्तनगर शिरोळ यांच्या वतीने शिरोळ तालुक्यातील 10 क्षारपड जमीन सुधारणा संस्थांना 11,90,500 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे। राज्य लोकसेवा आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये आता नवा वाद निर्माण झालाय। उच्च न्यायालयाच्या निकालानुसार 86 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला अर्ज भरण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थी आयोगाविरोधात आक्रमक झालेत, तर रस्त्यावर उतरून संताप देखील व्यक्त केला जातोय। दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केलाय, त्यावरून चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय।
बनावट नोटा वितरित करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. भारतीय चलनाच्या 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि 7 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले. याशिवाय लॅपटॉप आणि काही कागदपत्रांचा देखील समावेश आहे. दहिसर इथे पोलिसांनी ही कारवाई केली असून यामध्ये 7 जणांना अटक करण्यात आली आहे. देशातील कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या अँटी कोविड-19 लसी लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियमाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याची किंमत प्रतिडोस 275 रुपये असण्याची शक्यता असून 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधितांची संख्याही वाढतीये आणि त्यातच पुण्यातून कोरोना संदर्भातील मोठी बातमी समोर येते. पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या ही आता वाढतानाच दिसतीये. मारहाण आणि शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणामध्ये पसार असलेल्या संपत शिवले या आरोपीला तुळापूर येथील परिसरात 23 जानेवारी या दिवशी दुपारी पकडण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना धक्काबुक्की करून आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटून पळालाय. बातमी आहे जळगावातून. जिल्ह्यात भडगाव, पाचोरा, चोपडा येथील 3 वाळू गटांचे लिलाव झाले. 14 वाळू गटांची जनसुनावणी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण विभागाने घेतली आहे. वाळू गटांबाबत राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रदूषण नियंत्रण विभाग अहवाल सादर करणार. राज्यस्तरीय पर्यावरण समितीच्या बैठकीत या गटांना मंजुरी मिळेल अशी माहिती जिल्हा गौण खनिज विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार दिसून येतोय. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 35,756 नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात गेल्या 24 तासात 39,857 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर येतोय. पतीच्या व्यवसायात भागीदार असलेल्या एकाने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. हा प्रकार पुण्यातील धायरी येथे 27 जानेवारी 2021 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडलाय. पळसावडे येथे वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्यकांत ठोंबरे यांना मारहाण करणारा माजी सरपंच राजाराम जानकर याच्या विरोधात वन विभाग आक्रमक झालाय. जानकर याला अटक केल्यानंतर वन विभागाने त्याची पळसावडे वन समितीच्या अध्यक्षपदावरून हाकलपट्टी केली आहे. मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेअर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. अविष्कार रहांगडाले याचा मंगळवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्यात झालेल्या अपघातात मृत्यू झालाय. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रहांगडाले यांनी सोशल मीडियावर मुलाला आज काळीज फाटलं त्यानं आकाश गाठलं या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. आज काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक झाली आहे. त्यासाठी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी HK पाटील उपस्थित राहणार होते. पार पडलेल्या नगरपंचायत आणि आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा देखील झाली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता सलग दुसऱ्या वर्षीही वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प न छापण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय. अर्थसंकल्प छापण्यासाठी किमान 100 लोकांना प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करावं लागतं. हे काम सलग 15 दिवसांहून अधिक काळ चालतं. प्रिंटिंग प्रेसमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे कठीण असते. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या ठराविक प्रती छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा डिजिटल स्वरूपात उपलब्ध केला जाणार आहे. तर ठराविक प्रती या छापल्या जातील अशी माहिती दिली आहे. भिवंडीतून धक्कादायक प्रकार समोर येतोय. भिवंडीत एक भीषण अपघात झालाय. कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली वीटभट्टीच्या शेजारी असलेल्या झोपडीवर कोसळली. या दुर्घटनेमध्ये 3 बहिणींचा मृत्यू झालाय. या घटनेने संपूर्ण परिसरात आता हळहळ व्यक्त करण्यात येते. कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळल्यानं संपूर्ण घरच कोळशाच्या खाली गाडलं गेलंय आणि त्यामध्ये घरातील सदस्य देखील होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्ण जामीन हा फेटाळलाय. राणे यांना येत्या 10 दिवसात न्यायालयात शरण येण्यासाठी न्यायालयाने मुदत दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये निधी तसेच अन्य मुद्द्यांवरून वाद सुरू होते। त्याच अनुषंगाने आज बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार होती। बारामती येथील नवनिर्मित अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन पार पडले। यावेळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या। मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे, त्यावरून वाद सुरू आहेत। भाजपने या नामकरणाला विरोध केलाय। भाजप नेते राज पुरोहित यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री असलम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार देखील घेतलाय। राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात कमाल घट झालेली दिसतीये। यामुळे येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये राज्यात कडाक्याची थंडी अजूनही पडणार आहे अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे। मुंबईमध्ये 15 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान नोंदवलं गेलंय, तर नाशिक, पुणे आणि औरंगाबाद येथे 25 अंश सेल्सिअसच्या खाली तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतामध्ये तापमान घट होणार आहे। धुळीच्या वादळाचा देखील परिणाम दिसून आलाय, यामुळे पुढील 4 दिवसात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं दर्शवली आहे। प्रेक्षक हो, आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा धावता आढावा घेऊन झालेला आहे। मात्र अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज वन या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।